काँग्रेस नेते अशोक चव्हाण आपल्यासोबत आहे. सर, बैठक या ठिकाणी झाली, अधिवेशनाला तुम्ही निघताय, काय सांगाल? ते तयारी जय्यत तयारी आहे. आपण पाहत आहे की काँग्रेस स्थापना दिनाच्या आज निमित्ताने देशभरचे समस्त नेतेगण आज या ठिकाणी आलेले आहेत. खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांचं आगमन आहे आणि निश्चितच एका उत्साहाच्या वातावरणामध्ये आगामी नवीन वर्षाचं स्वागत आणि युद्ध जे सुरू होणार आहे निवडणुकीच्या निमित्ताने त्याची पूर्व जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. आगामी जागा वाटपाच्या संदर्भानं आज काही बैठकीत चर्चा होणार आहे का? उद्या बैठक आहे दिल्लीमध्ये, तिथे चर्चा अपेक्षित आहे. साहेब, 23 जागांची यादी शिवसेनेकडनं संजय राऊतांनी काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेत्यांना दिली असल्याचं सांगितलं जात आहे. आमच्या मला माहीत नाही आहे, पण त्यांची इच्छा असू शकते ना. सगळ्यांची इच्छा जर एकत्र केली तर 48 वर जाईल जागेची मागणी. त्यामुळे एकत्र येऊन तडजोड काहीतरी करण्याशिवाय पर्याय नाही. भाजपकडून हे तयार हमला कुठंतरी काउंटर केलं जात आहे आणि सावरकरांना विरोध करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि उदय स्टॅलिनना समर्थन करण्यासाठी. त्यांना काय अर्थ लावायचा हा त्यांचा भाग आहे. त्यांच्याकडून काही प्रशंसेची किंवा काही, शेवटी आमचे राजकीय विरोधकच आहेत ना ते, त्यामुळे ते आमच्याबद्दल काही चांगलं बोलतील हा अपेक्षा करायची गरज नाही. वंचितला उद्याच्या बैठकी संदर्भानं सोबत घेण्यासंदर्भात उद्या काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे, त्यानंतर चर्चा त्यांच्याशी होईल. हे होते काँग्रेस नेते अशोक चव्हाण. कॅमेरामन साई कायरवाडसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.